यानंतर थेट जाऊयात सुप्रिया सुळे यांच्या पत्रकार परिषदेत. सोनियाजी वगैरे आणि खडगे साहेब हे जेव्हा दिल्लीत मागच्या मीटिंगला आम्ही सगळे जे वरिष्ठ नेते होते त्या मीटिंगला, तिथे मोठा मोठा एक इन्फॉर्मली त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेलंच आहे. ते फक्त आता ऑफिशियल एक पुढच्या 8-10 दिवसात होईल. त्यांना काय माहिती असेल हो, मी एक लहान कार्यकर्ती आणि माझा सगळा फोकस मायबाप जनतेची सेवा, माझा लोकसभा मतदारसंघ आणि पार्लमेंटमध्ये असतो. आणि मला बेरोजगारी, महागाई, पाण्याचे, महाराष्ट्राचे प्रश्न ह्याच्यात मी इतकी व्यस्त असते की मला बाकीच्या फारशा माहिती नसतात. शक्यता नाकारता येत नाही, कारण का ज्या पद्धतीने महाराष्ट्रातल्या सगळ्या इन्व्हेस्टमेंट दुसऱ्या राज्यात जात आहेत, महाराष्ट्रावर अन्याय जो होतोय, आणि डेटा स्पीक्स फॉर इट सेल्फ. आज केंद्र सरकारचा जो डेटा 2 दिवसापूर्वी आला होता, त्याच्यावर उत्तर प्रदेश आणि बिहार ही राज्य अनेक सोशल प्रोग्राम्समध्ये महाराष्ट्राच्या पुढे आहेत. आणि विकासाचा दर असेल, इन्व्हेस्टमेंट एन्व्हायरमेंट असेल, हे महाराष्ट्रापेक्षा बऱ्याच राज्यांमध्ये जास्त आहे असाच केंद्र सरकारचाच डेटा दाखवतो. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये असलेलं ट्रिपल इंजिनचं खोक्याचं जे सरकार आहे, त्यांचे जरी 200 MLAs असतील, तरी 200 MLAच्या मानाने विकास त्या वेगाने होताना दिसत नाही. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट की महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे आणि अनेक ठिकाणी पाण्याचा प्रश्न झालेला आहे. त्यामुळे पाणी, अतिवृष्टी आणि दुष्काळ हे अतिशय गंभीर आव्हान हे राज्य आणि देशासमोर आहे. आणि मला असं वाटतं राज्यकर्त्यांनी जातीने लक्ष घालून थोडा वेळ राजकारण बाजूला ठेवून ह्या गोष्टी ज्याच्यासाठी ते म्हणतात ते सत्तेत आलेत त्याच्यात लक्ष घालणं अतिशय गरजेचं आहे. होम मिनिस्ट्री काय करते, सगळे विषय सायबर क्राईमचे हे होम मिनिस्ट्रीच्या अंडर येतात. आणि गेल्या 15 दिवसापूर्वी असं एक बिल केंद्र सरकारने क्राईम असेल ह्याच्याबद्दल एक नवीन क्रिमिनल लॉज बद्दल एक महत्वाचं विधेयक दिल्लीमध्ये पास केलं, ज्याच्यात फोन टॅपिंग ऑफिशियल करून टाकले त्यांनी. म्हणजे ह्या देशामध्ये प्रायव्हसी किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे आता कमी कमी होताना दिसतंय. त्याच्यामुळे दुर्दैव आहे की एकीकडे असे दडपशाहीसारखे निर्णय होत आहेत आणि आजकालची नवीन पिढी जे ऑफिशियली पारदर्शकपणे त्यांची मतं मांडतात, त्यांचे अकाउंट्स हॅक होत आहेत, त्याच्यात अर्थातच अपयश हे गृहमंत्रालयाचं हे दिसतं. आणि सातत्याने तुम्ही बघाल म्हणजे देवेंद्रजी 2.0 हे जेव्हापासून गृहमंत्री झालेत तेव्हापासून तुमच्याच चॅनलवर दिसतंय की क्राईम वाढलाय, आणि तुमचा आणि त्याच चॅनलवरचा डेटा म्हणतो की महाराष्ट्रातला क्राईम वाढलेला आहे. After we finish Marathi completely, I promise to talk to you. I will reply to you the minute I finish with Marathi. Thank you. मी ही सगळी वर्तमानपत्रातली माहिती आणि माझा अजून तरी संपूर्ण मीडियावर विश्वास आहे, त्याच्यामुळे चॅनलवर आणि वर्तमानपत्रात जे आम्ही वाचतो त्याप्रमाणे आम्ही बोलतो. आणि ती जर माहिती चुकीची असेल तर अर्थातच भारतीय जनता पक्ष किंवा ज्या डिपार्टमेंटचा तो विषय आहे त्या डिपार्टमेंटच्या मंत्र्यांनी खुलासा करावा. सिम्पल, इट्स नॉट सो डिफिकल्ट. तो महायुतीचा अंतर्गत प्रश्न आहे, पण जेव्हा तुम्ही बदल्यांमध्ये एवढी गडबड करता त्या सरकारमध्ये काम करणाऱ्या, निष्ठेने काम करणाऱ्या लोकांचा जो मॉरल असतो तो कमी होतो. त्याच्यामुळे अर्थातच पोलीसमध्ये अतिशय माझा महाराष्ट्राच्या पोलीसवर पूर्ण प्रेम, आदर आणि विश्वासच आहे. आणि त्यांच्या बदल्या, त्यांच्या प्रमोशन्समध्ये असं जर राजकारण होत असेल तर हे अतिशय दुर्दैवी आहे. आणि मग ज्या प्रेमाने, आदराने आणि एक आदर्श म्हणून आजचा युवा पिढी पोलीसमध्ये जातो, त्याला काय तुम्ही आदर्श करताय त्यांच्या पुढे? त्याच्यामुळे राजकारण हे पोलीसहून बाहेर असलंच पाहिजे आणि पोलिसांना पारदर्शकपणे संविधानाच्या चौकटीत राहून या ट्रिपल इंजिनच्या खोके सरकारने काम करू दिलं पाहिजे.
त्याच्यात काय, मी स्वतः रामकृष्ण हरीवाले, मी पंढरपूरला रेग्युलरली जाते, त्याच्यात काय, जन्मापासून रामकृष्ण हरी म्हणले मी, त्याच्यात गैर काय. आपण आपल्या घरातली जी संस्कृती असते, अक्षदा लग्नात जातात तेव्हा अक्षदा टाकतच ना, त्याच्यात गैर काय. अक्षदा काय वाईट आहेत का, आणि अक्षदा पिकवणारा कोण आहे, या देशात काळ्या मातीशी इमान राखणारा शेतकरी आहे, त्याच्यात काय गैर काय त्याच्यात. आणि पंढरपूरला जायला काय आमंत्रण लागतं का, पांडुरंगाची इच्छा. आणि तुम्ही जर महाराष्ट्राची संस्कृती मिळाली तर तुमच्यात पण पांडुरंग आहेच ना. कालच तुम्ही जर वर्तमानपत्र सगळी वाचली असतील तर जगामध्ये अनेक महत्वाच्या देशांमध्ये यावर्षी इलेक्शन आहे, त्याच्यामुळे संविधानाप्रमाणे इलेक्शन व्हावी, ती पारदर्शक व्हावी. आणि आपल्या देशात आणि जगामध्ये अनेक ठिकाणी ही दडपशाही आहे, त्याला ती कुठेतरी थांबून पारदर्शकपणे स्वातंत्र्याने आपल्याला सगळ्यांना मोकळा श्वास घेता आला पाहिजे, हे आपण सगळ्यांनी ह्या वर्षामध्ये करायचं आहे. कारण का अनेक महत्वाची, म्हणजे राज्यातली पण इलेक्शन्स आहेत, देशातली आहेत, आणि अनेक महत्वाच्या जगातली इलेक्शन्स आहेत, ज्याचा एक इम्पॅक्ट सगळ्याच गोष्टींवर असतो, म्हणजे इकॉनॉमीवर असतो, निर्णय प्रक्रियेत असतो, इंटरनॅशनल रिलेशनशिप्स असतात. त्यामुळे खूप हे वर्ष पॉलिटिकली, सोशली आणि इकॉनॉमिकली हे खूप महत्वाचं असणार आहे जगासाठी, आपल्या देशासाठी आणि आपल्या राज्यासाठी. मी त्याला न्यू इयरची वाट बघत नाही, जेव्हा मला काही करती करायचं असतं तेव्हा मी त्या क्षणी तो निर्णय घेते. मी काय न्यू इयरसाठी थोडी वाट बघत नसते की आता न्यू इयर आल्यावर आपण हे करूया. असं आहे, माननीय उद्धवजींवर बोलल्याशिवाय त्यांची कोणाची हेडलाईन होत नाही. जसं आदरणीय पवार साहेबांचं आहे तसंच माननीय उद्धवजींचं आहे, त्याच्यामुळे ते रोज. आणि माझ्यासाठी लोकशाही आहे, दडपशाही नाही, जो मर्जी बोलो. झालं मराठी. हा, मला असं वाटतं जर अशा काही चर्चा असतील तंत्रज्ञानाबद्दल, त्याचा गांभीर्याने आपण सगळ्यांनीच विचार, कोण जिंकलं कोण हरलं असं नाही, पण देश हा कोणीही सत्तेत असू दे तरी तो संविधानानेच आणि पारदर्शकपणे जाईल. कॉपी करून पास करण्यात काय मजा, आपण सुसंस्कृत भारतीय लोक आहोत आणि आपण मेहनत करून पास होऊया ना, कॉपी करून कशाला पास व्हायचं. त्याच्यामुळे अशी जर असेल तर मला असं वाटतं एक ऑल पार्टी मिटिंग माननीय प्रधानमंत्र्यांनी बोलवावी. ते कुठल्या पक्षाचे प्रधानमंत्री नाही, देशाचे प्रधानमंत्री आहेत. त्याच्यामुळे असा काही फीडबॅक आला असेल तर माझा विश्वास आहे की या देशाचे प्रधानमंत्री हे संविधानासाठी ऑल पार्टी मिटिंग बोलवतील आणि त्याच्यातून चर्चा होऊ शकते याची. हा अतिशय गंभीर विषय आहे, काय कारणासाठी त्या आत्महत्या होत आहेत ह्याचंही आत्मचिंतन केलं पाहिजे. अनेक वेळा आपण सगळे बघतो की त्या काही मेंटल हेल्थच्या इश्यूज असतात, तर ह्या आत्महत्या कशामुळे होत आहेत, मग ह्या इकॉनॉमिकल इश्यूजमध्ये होत आहेत का सोशल इश्यूजबद्दल होत आहेत, अतिशय गंभीर विषय आहे. आणि त्याच्यात राजकारण न करता त्याच्या मुळामध्ये आपण हात घालून तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आणि त्याचा अभ्यासपूर्वक नक्की काय आत्महत्या होत आहेत ह्याची चर्चा मला असं वाटतं समाजात आपण सगळ्यांनी जबाबदारीने केली पाहिजे. बघूया ना, आता पुढच्या एक 8 दिवसात सीट सगळ्या फायनल झाल्यावर कॅन्डिडेटची चर्चा ही तुमच्यापर्यंत आम्ही नक्की पोहोचू. प्रकाश रेड्डी कोण? सीपीएमचे ते काय म्हणाले? माननीय आदरणीय सीताराम येचुरीजी, डी राजाजी,
अनेक केरळाचे कम्युनिस्ट विचाराचे, वेस्ट बेंगॉलचे रिली आणि त्या सगळ्या लेफ्ट विचारामध्ये मला असं वाटतं आज देशामध्ये